मराठा आरक्षण लढा तुम्ही तुमच्यापासून सुरू झालाय साहेब. मग आता काय मी काय बोललो पुढे? तुम्हाला 96 कोळी मराठ्याला जरूरत नाही. अरे बाबा तो जे बोलतो जरा घे, तसं नाहीये. 96 कोळी आणि कुणबी मध्ये फरक आहे. तुम्ही आम्ही भाऊमताचे 96 कोळी तुम्हाला जरूर नाही साहेब. तुम्ही ऑलरेडी श्रीमंत झाले, मुलं मोठे झाले, तुम्ही पण माझे मुलं लहान झाले साहेब. आम्ही भीक मागव मग रोडवर. हे बघ तुला एक सांगतो, तू नीट बोल. हॅलो हॅलो साहेब नारायण नाने साहेब. काय आलं साहेब? मी बोलतो रमेश पेठ बोलतो साहेब, तुमचा भक्त. हा बोला ना. काय म्हणलं साहेब? तुमचा इतका आदर्श होतो तुम्ही मराठा समाजाबद्दल. तुम्हाला 96 कोळी 92 कोळी काय लपलं साहेब ते? तू येऊन भेट मग सांगतो. बरं आज म्हणजे हॅलो. हा बोल. चिडायचं काय करायचं साहेब त्यामध्ये? चिडायचं कारण नाही, विचारलं सर तुम्हाला मी. तुम्ही बघा मराठा आरक्षण लढा तुम्ही तुमच्यापासून सुरू झालाय साहेब. मग आता काय मी काय बोललो पुढे? तुम्हाला 96 कोळी मराठ्याला जरूरत नाही. अरे बाबा तो जे बोलतो जरा घे, तसं नाहीये. 96 कोळी आणि कुणबी मध्ये फरक आहे. मग आता कुणबी म्हणजे मराठा नाही, कुणबी मराठा वेगळा विदर्भात आणि मराठवाड्याचा आहे. पश्चिम महाराष्ट्र कोकणात नाही आहे. पण आता ती मराठवाड्याचे मराठ्यांचं काय मग? मराठवाड्याचे आम्ही 96 कोळी आमचं काय मग? अरे 96 कोळी मराठा, त्यात जे आर्थिक दृष्ट्या दुबळे असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आता मी 96 कोळी मराठा, मग मला भेटत का कुणबी? घेऊ का नको मग? घेऊ तू ठरव, मला माहित नाही. तुम्ही सांगा साहेब, तुम्ही आमचे नेतृत्व करता साहेब. नेते करता मी सांगितलं ना, मराठा मराठा आहे आणि मराठा जर गरीब असेल तरी त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आता मी 96 कोळी मराठा साहेब, मी गरीब आहे, मग मला माझा काय मग प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काय नाही, तुला मिळावं. घेऊ का नाही काय? आरक्षण मिळायला कुणबी पाहिजे असं नाहीये. शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा असेल त्याला आरक्षण. शैक्षणिकसाठीच पाहिजे आपल्याला साहेब, ऐका ना. आपल्याला शिक्षणात आरक्षण जर भेटलं ना भरपूर होत साहेब. ठीक आहे ठीक आहे. आणि ऐका, हॅलो हॅलो. हा चालू नका साहेब, तुम्ही बोला. म्हणजे बघा मी काही विषय नाही. तुम्ही म्हणजे बघा, तुम्ही सर्वात पहिले मला माहिती आहे मराठा आरक्षणचे जनक तुम्ही आहेत. त्यावेळेस कोणतं तरी ते गायकवाड आयोग. अरे बाबा मी काय म्हणतो, मी आता माझी तब्येत खराब आहे, मी झोपायला आलो आहे, तरी तुझा मी फोन घेतला आणि बोलतोय. धन्यवाद. माझ्याकडे ये मुंबईत, मी बोलतो. तू मला मारशील नाही तर मग मराठा गरीब मराठा भाऊ. हा ठीक आहे. तुमची भीती वाटते, तुमची दहशत आहे महाराष्ट्रात. ठीक आहे ठीक आहे. हॅलो हॅलो. हा तुमची दहशत साहेब, लोक तुम्हाला घाबरतात साहेब माहिती का? असं रे का असे दहशत? मग आम्ही काय कोणाला हे केलं नाही. मी विचार, मी जो काय अध्यक्ष होतो तेव्हा जो काय घटनेचा आणि जातीचा अभ्यास केला त्यावरून बोललो. तुम्हाला संपूर्ण संजय राऊत घाबरता येईल तर मी सामान्य म्हणतो साहेब, तुम्ही तुम्हाला कुठं मारून फेकू शकता साहेब याच्यामध्ये काय? ठीक आहे साहेब. हॅलो हॅलो. तुम्ही बोला साहेब. बरं आम्ही आरक्षण घ्यायचं नाही साहेब. मराठ्याची परिस्थिती फार खराब आहे. पुन्हा वेटर मराठा पुरं हॉटेल. पण मी काय म्हणालो, आरक्षण मिळालं पाहिजे ना त्यांना. मग तुम्ही आता 96 कोळी घ्यायला पाहिजे तुम्हाला. तसं नाहीये, तो बोलतो कुणबीच्या सर्टिफिकेट घ्या मराठ्यांनी. हे असं कसं काय सर्टिफिकेट? आरक्षणाची सर्टिफिकेट गोष्ट वेगळी आहे आणि कुणबीची सर्टिफिकेट वेगळं आहे. तुम्हाला तुमच्या मुलाला जरूर नाही साहेब. तुम्ही जरी आम्ही भाऊमताचे 96 कोळी तुम्हाला जरूर नाही साहेब. तुम्ही ऑलरेडी श्रीमंत झाले, मुलं मोठे झाले, तुम्ही पण माझे मुलं लहान झाले साहेब. आम्ही भीक मागव मग रोडवर. हे बघ तुला एक सांगतो, तू नीट बोल. मी परत एकदा चुकीचं काय बोलू साहेब तुम्हाला? चुकीचं मग आता तुला मी माझ्या मुलांचं याच्या मुलांचं तुम्ही मोठे झाले, आम्ही काय हे करून मोठे नाही झाले, आम्ही मेहनत केली आहे. ठीक आहे साहेब, तेच म्हणतो मी पण तुमचाच आहे ना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.